कोकणच्या पर्यटनात मानाचा धुरा असणारे आंबोलीत पर्यटक सुरक्षित आहेत का असा प्रश्न पडतो, कारण या आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना प्रवेश तिकीट घेऊन धबधब्याचा आनंद लुटता येतो। मात्र हे प्रवेश तिकीट घेऊन वनव्यवस्थापन समिती मद्यपान करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई का करत नाही, तसेच होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे। आंबोली हे कोकणातील एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखले जाते। पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी रविवारी हजारो पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या धबधब्यावर झालेली गर्दी उच्चांक गाठणारी ठरली। शासन, पर्यटन विभाग व बांधकाम विभाग वन खात्याचा समन्वय नसल्याने पायाभूत सुविधांचा अभाव असला तरीही येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते। सिंधुदुर्गसह गोवा, कोल्हापूर, बेळगाव येथील पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येथे येतात। या पर्यटकांमध्येच अनेक पर्यटक हे उत्साही असतात। त्यापैकीच गोवा पेडणे येथील सुनील गोकुळकर हा पर्यटक मुख्य धबधब्यात पडून जखमी झाला, त्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला असून त्याच्यावर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले। वनखात्याने धबधब्यावर 10 रुपये प्रवेश तिकीट ठेवल्याने वनखात्याच्या गल्ल्यात 1,00,000 रुपये जमा झाले। मात्र एवढे सर्व असून सुद्धा मुख्य धबधब्याजवळ हे पर्यटक येतातच कसे, या होणाऱ्या अपघातास आळा का घातला जात नाही, हे प्रवेश तिकीट घेऊन सुद्धा वनव्यवस्थापन समिती मद्यपान करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई का करत नाहीत, या अपघातांना जबाबदार कोण असा प्रश्न मात्र उपस्थित होत आहे। कोकण लाईव्हसाठी राजेश नाईक, सावंतवाडी।